अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरात सोमवारपर्यंत 19 इच्छुकांनी 31 विधानसभेचे उमेदवारी अर्ज घेतले। त्यात राष्ट्रवादीचे संजय गरुड, अभिषेक पाटील, मदनसिंग जाधव, जमयसिंग चितोडिया, वंदना चौधरी, काँग्रेसचे शरद त्र्यंबक पाटील, शंकर राजपूत, शिवसेनेचे ॲडव्होकेट प्रकाश पाटील, बसपाचे संजय लोखंडे, अपक्ष अमोल बोखरे, आशिष सोनवणे, मदनसिंग जाधव यांचा त्यात समावेश आहे। तर भाजपा पक्षातर्फे आमदार गिरीश महाजन हे देखील 3 ऑक्टोबर रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दिनांक 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीतर्फे संजय गरुड हे मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर गंगापुरी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जो येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता तो मागे घ्यावा असे निवडणूक निर्णय अधिकारी मते यांनी सांगितले आहे। 19 जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत प्रथम प्रशिक्षण आपण 28 आणि 29 सप्टेंबर या 2 दिवशी आपण आयोजित केलेलं होतं। आपल्याकडे असलेली कर्मचाऱ्यांची संख्या ही जवळपास 1500 असल्यामुळे आपण त्या 2 दिवशी 4 सेशनमध्ये जवळपास 1576 अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीविषयक प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यानंतरचं दुसरं प्रशिक्षण हे 12 आणि 13 तारखेला आपल्याकडून दुसरं प्रशिक्षण देण्यात येईल। त्याच्यानंतर तिसरं प्रशिक्षण ज्या दिवशी आपण पार्ट्या पाठवतो किंवा पथकं मतदान केंद्रावरती रवाना करतो त्या दिवशी देण्यात येईल। गंगापुरीच्या ग्रामस्थांनी एक निवेदन आपल्याला दिलं होतं की त्याच्यामध्ये त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे जो खूप वर्षापासून प्रलंबित आहे, त्याच्याबद्दलचं त्यांनी एक निवेदन आपल्याला दिलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार आहोत, परंतु त्यांचा जो विषय आहे हा खूप वर्षापासूनचा प्रलंबित आहे, तो या स्तरावरचा नाही। म्हणून त्यांना आम्ही आवाहन केलं होतं की निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामामध्ये त्यांनी बहिष्कार टाकू नये किंवा सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही त्यांना केलं होतं। सोबतच त्यांचं जे निवेदन आहे हे जे संबंधित विभाग आहेत, कार्यकारी अभियंता असतील वाघोर धरणाच्या संदर्भात जे आहेत ते त्यांना आम्ही पाठवलं होतं, प्रकल्प अधिकारी जे आहेत यांना देखील आम्ही त्यांचं निवेदन पाठवलं आहे। त्या संबंधित विभाग त्यांच्याबद्दल कारवाई करतील, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी। आम्ही तरी सध्या त्यांना निवेदन आपल्या माध्यमातूनही करतो की निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा, बहिष्कार टाकू नये म्हणून। आत्तापर्यंत जवळपास 23 कॅन्डिडेटनी फॉर्म नेलेले आहेत, 23 फॉर्म गेलेले आहेत आपल्याकडे आणि आत्तापर्यंत आपल्याकडे एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।